प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर असाध्य केलं जाऊ शकतं जीवनात प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं आव्हानांना सामोरं जावंच लागतं कोणी हताश होऊन अर्ध्यातनंच हार मानतात तर कुणी त्याच्याशी दोन हात करत दुःखाला झुगारून यशस्वी बनतात अशीच प्रेरणादायी कहाणी आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी चेतन आपल्या सगळ्यांचं श्रवणालय या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर ही गोष्ट आहे अमेरिकेतील विल्मा रुडॉल्फ या अमेरिकन महिला धावपटूची तेवीस जून एकोणीसशे चाळीस रोजी विल्माचा जन्म अमेरिकेतील टेनिसी इथल्या एका अतिशय गरीब कुटुंबात झाला प्रीमॅच्युअर बेबी असल्यानं जन्माच्या वेळी तिचं वजन अवघ साडेचार पाऊंडांचं होतं सर्वसाधारणपणे सात पाऊंडांच्या वजनाचं बाळ देखील आपल्याला हातात घेताना भीती वाटते की नाही पडेल की काय म्हणून आपण अधिक काळजीनेच ते हाताळतो पण ही तर त्याहूनही छोटी त्यातच अमेरिकेच्या लोकांमध्ये वर्णभेद खूपच जास्त जन्मताच ती कृष्णवर्णीय म्हणून तिच्या जन्माच्या वेळी दवाखान्यात तिच्या आईला प्राथमिक उपचाराच्या सोयी देखील मिळू शकल्या नाहीत विल्माला गालगुंड गोवर कांजिण्या असे आजार झाले एवढंच नाही तर दोनदा न्युमोनिया देखील झाला आणि मग तिच्या आईवर घरगुती उपचार करण्याची वेळ आली मग पुढे विल्माचा पाय संवेदनाहीन होत असल्याचं दिसून आलं जेव्हा डॉक्टरांनी पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हिला पोलिओ झालाय हो आणि ही मुलगी आयुष्यात कधीही चालू शकणार नाही पण विल्माची आई अतिशय जिद्दीची होती तिने हार न मानता उपचारांसाठी अनेक ठिकाणी विचारपूस केली असं करता करता घरापासून पन्नास मैल अंतरावर एक वैद्यकीय महाविद्यालय असल्याची माहिती तिला मिळाली जे की कृष्णवर्णियांसाठीच होतं आठवड्यातून दोन वेळा ती विल्माला तिथं घेऊन जायची दोन वर्ष सतत उपचार केल्यावर विल्मा मेटल ब्रेशच्या सहाय्यानं चालू लागली फक्त आईच नाही तर संपूर्ण रुडॉल्फ कुटुंबीय तिच्या प्रवासात विल्माला साथ देत होते घरची परिस्थिती अतिशय हालाखीची त्यातच वडिलांचं उत्पन्नाचं साधन म्हणजे रेल्वेमध्ये हमाल तर आई मोलकरीण म्हणून काम करायची अशा या कठीण परिस्थितीत वीस बावीस जणांचं कुटुंब जगवण्यासाठी काय कसरत करावी लागेल याची कल्पनाच करवत नाही विल्माचं बालपण म्हणाल तर संपूर्ण आजारपणाचंच निमोनिया पोलिओ पॅरालिसिस असे भयंकर आजार तिनं वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापर्यंत अनुभवले होते पोलिओतून ती बरी झाली मात्र डाव्या पायाने ती अधू झाली वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत ती अशीच वाढत होती डॉक्टरांनी तर याआधीच सांगितलं होतं की ती स्वतःच्या पायावर चालू शकणार नाही परंतु विल्माची आई मात्र ठाम होती ती म्हणायची विल्मा तू नक्कीच चालू शकशील आणि विल्मानं देखील तिच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला चाळीसच्या दशकात क्लार्क विलेमध्ये कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांसाठी उपचारांची सुविधा होती हाच काय तो आशेचा किरण होता म्हणून विल्मावर थोडे बहुत उपचार सुरू होते पुढे मेहरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात विल्मावर उपचार करायला सुरुवात केली तिच्या घरापासून हॉस्पिटलपर्यंत बसने प्रवास करायला लागायचा हा प्रवास तब्बल दोन वर्ष सुरू होता नंतर विल्माच्या पायाचा मसाज दिवसातून चार वेळाला करायला लागायचा कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य तिला मसाज करताना मदत करायचे या उपचारांनी तिच्या पायात जणू प्राणच फुंकले आणि ती मेटल ब्रेसशिवाय चालू लागली कायम आजारी असल्यामुळं विल्माला शिक्षण घरीच घ्यावं लागलं शाळा कशी असते हे देखील तिला फर्स्ट ग्रेडपर्यंत माहीत नव्हतं क्लार्क विले येथील कॉप एलिमेंटरी स्कूलमध्ये तिला दुसऱ्या श्रेणीमध्ये ऍडमिशन मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली ती सात वर्षांची असताना शाळेत दाखल झाली वयाच्या अकराव्या वर्षी ती मेटल ब्रेश शिवाय चालू लागली एके दिवशी विल्मा बास्केटबॉल खेळत असताना तिच्या आईने पाहिलं ती आनंदून गेली आणि पुढे हायस्कूलमध्ये असतानाच तिची बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली तिला धावायला खूप आवडायचं विल्मानं खेळ म्हणून पाहिला असेल तर तो बास्केटबॉल तिची बहीण बास्केटबॉल खेळायची विल्मा देखील तिचं पाहून खेळायला लागली पुढे हायस्कूलमधल्या टीममध्ये तिची निवड देखील झाली आणि तिने रेकॉर्ड ब्रेक आठशे तीन गुण मिळवले तिच्या या चपळाईमुळे हायस्कूलचे कोच सी सी ग्रे यांनी कौतुकाने तिला स्किटर या झुरळाची उपमा दिली एकदा राज्यस्तरीय बास्केटबॉलची मॅच खेळत असताना एडवर्ड टेम्पल यांनी तिला तिची चपळाई पाहून ट्रॅक अँड फील्डकडे वळण्याचा सल्ला दिला म्हणतात ना आपल्या आयुष्यात घडताना आपल्याला एखादा रत्नपारखी भेटला आणि त्यानं योग्य सल्ला दिला आणि तो योग्य सल्ला आपण योग्य रीतीने अंमलात आणला की आपलं आयुष्य उजळून निघतं तसंच काहीसं विल्माच्या बाबतीतही झालं मॅशविले इथलं ऐतिहासिक विद्यापीठ म्हणजे टेन्सी राज्य विद्यापीठाचे एड टेम्पल हे नावाजलेले प्रशिक्षक होते आणि हे विद्यापीठ फक्त कृष्णवर्णियांसाठीच होते मग सुरू झाला विल्माचा ट्रॅक अँड फील्डवरचा प्रवास क्लबमध्ये सराव करता करता तिने स्वतःला इतकं सुदृढ बनवलं की तिनं ऑलिम्पिकसाठीचे सर्व निकष पूर्ण करून एकोणीसशे छप्पन्नच्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये रिले स्पर्धेत अमेरिकेचं प्रतिनिधित्व करून देशाला सांघिक कांस्य पदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली सन एकोणीसशे साठच्या च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण अक्षरात कोरला विश्वविक्रम अलिबेल क्रिस्टियन या विद्यापीठात झालेल्या ट्रॅक अँड फील्ड ऑलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी होत विल्माने एकोणीसशे साठमध्ये मध्ये रोमच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला त्यामध्ये दोनशे मीटर शर्यतीत विश्वविक्रमी वेळेची नोंद करत शंभर मीटर शर्यतीत देखील तिनं ऑलिम्पिकची पात्रता फेरीचे सर्व निकष पूर्ण केले चार बाय शंभर मीटरच्या रिलेमध्ये देखील तिने आपल्या नावाला साजिशी अशी कामगिरी केली एकोणीसशे साठच्या रोम ऑलिम्पिकमध्ये विल्माला तीन इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचं होतं आणि स्पर्धेचा दिवस उजाडला स्टॅडिओ ऑलिम्पिको या मैदानावर विल्मानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं अशा प्रकारची कामगिरी करणारी ती पहिलीच अमेरिकन महिला खेळाडू होती जिने एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल तीन सुवर्णपदकं आपल्या नावावर केली होती पण या विश्वविक्रमाची नोंद मात्र झाली नाही कारण वाऱ्याचा वेग दोन पूर्णांक पंचाहत्तर मीटर प्रतिसेकंद असल्यानं त्याचा फायदा विल्माला झालेला आहे असं सांगण्यात आलं विल्मा रुडॉल्फ ही हेलन स्टीफन नंतरची अशी पहिलीच अमेरिकन खेळाडू होती की जिने शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं होतं दोनशे मीटर शर्यतीत मात्र सुरुवातीच्याच हिटमध्ये तिनं तेवीस पूर्णांक दोन सेकंदाची वेळ गाठत विश्वविक्रमाला गवसणी घातली फायनल राऊंडमध्ये अवघ्या चोवीस सेकंदांच्या वेळेत तिनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं अशा विक्रमी यशानंतर सर्वात वेगवान महिला धावपटू म्हणून ती जगभरात प्रसिद्ध झाली तिच्या या विश्वविक्रमी पराक्रमानं हजारो प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला रोम ऑलिम्पिक स्पर्धेतला तिचा अखेरचा इव्हेंट होता तो म्हणजे चार बाय शंभर मीटर रिलेचा या संघात टेनिसी प्रांतातल्याच तिच्या टायगर बेलच्या सहकारी होत्या जेसी ऑवेन्स हा विल्माचा आदर्श होता त्यानं बर्लिन ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे छत्तीस साली चार वेळा सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली होती म्हणून हा विजय तिने जेसीला समर्पित केला रुडॉल्फीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत अशक्यप्राय वाटणारी कामगिरी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि अथक परिश्रमातून यश व कीर्ती संपादन केली एकीकडे शारीरिक कमजोरी तर दुसरीकडे वर्णभेदाचे तीव्र चटके सहन करत विश्वविक्रमाला गवसणी घातली यावरून आपल्या एक लक्षात येतं अडचणी असंख्य असू देत त्यावर मात करण्याची आपली मानसिक तयारी असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो अशाच प्रेरणादायी गोष्टी श्रवणालय या चॅनलवर आपण ऐकणार आहोत यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये लगेच सबस्क्राईबचं बटन डाबा जे तुमच्यासाठी अगदी मोफत आहे पण आम्हाला त्याची खूपच जास्त मदत होते आणि मग आम्ही आणखीन नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन यायला प्रेरित होतो तर मग भेटूयात पुढच्या गोष्टीसोबत लवकरच तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद श्रवणालय जिथे वाचक होतात श्रोते